ओके तुमच्या सर्वांच्या स्क्रीनवर आता माहिती घेऊया म्हणून अशी एक पीपीटी सर्वांना दिसत असेल. तुम्ही सर्वांनी मला चॅट बॉक्स मध्ये वाय म्हणून प्रेस करा, वाय म्हणून तुमचे आन्सर्स दाखवा, जेणेकरून मला समजेल की मी जे तुम्हाला दाखवते हे तुम्हाला व्यवस्थित समजत आहे ते. प्लीज सर्वांच्या स्क्रीनवर माहिती घेऊया म्हणून असं ऑप्शन येते दिसत आहे का स्क्रीन, मला सर्वांनी वाय म्हणून दाखवा. ओके फाईन गुड चालेल. ओके सर्वांच्या स्क्रीनवर आय थिंक दिसतच आहे कारण सर्वांचे मला आन्सर चांगल्या प्रमाणे आलेले आहेत. ओके गुड चालेल. चला पुन्हा मी आपण आपल्या पीपीटी कडे वळूया. हा आता याच्यामध्ये तुम्हाला पीपीटी दिसत आहे आपली, याच्यामध्ये तुम्ही सांगितलेलं आहे पहिला जे चित्र दिसत आहे ते चित्रामध्ये कोणाचा फोटो आहे तो डॉक्टर वसंत गोवारीकर. ठीक आहे, तर डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी आपल्याला काय सांगितलं ह्या पाठामध्ये हे आज आपण, त्यामुळे हा जो लेसन आहे आपला माहिती घेऊया ह्या पाठामधून आपण सगळ्या गोष्टी आता आज अभ्यासणार आहोत. ठीक आहे, तर याच्यामध्ये पहा या पाठामध्ये ते आपल्याला काय सांगतात, याची सुरुवात त्यांनी कशा पद्धतीने केली आता. ठीक आहे पहा तुमच्या स्क्रीनवर आता आपला जो पाठ आहे या पाठाबद्दल एक एक तुम्हाला मी मुद्दे जे आहे ते व्यवस्थित क्लिअर करते जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. ठीक आहे, एक एक आपला जो स्टांज आहे त्या सॉरी जे पॅरेग्राफ आहे हे पॅरेग्राफ आपण व्यवस्थित छान पद्धतीने समजून घेऊया. ठीक आहे, याच्यामध्ये पहा आता काय सांगितलेलं आहे, पाऊस केव्हा पडेल किती पडेल याची देशभर चिंता असते, ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवीन पद्धत शोधून काढली त्यांचे नाव याच्या सॉरी टू इंटरप्ट यू. ओके तर याच्यामध्ये काय तुम्हाला काय सांगितलं की पाऊस केव्हा पडेल किती पडेल ह्याच्याबद्दल आपल्याला नेहमी चिंता असते, देशभर सर्वांना चिंता असते. ही चिंता दूर करण्यासाठी काय सांगितलं की संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवीन पद्धत शोधून काढली, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पाऊस कधी पडेल ते मान्सूनचा अंदाज आपल्याला काय होतो याच्यामध्ये समजत असतो. ही पद्धत जी कोणी शोधून काढलेली आहे तर आपले जे डॉक्टर वसंत गोवारीकर आहेत, आता तुम्हाला चित्र दाखवलं होतं यांनी काय केलेलं आहे तर आपल्याला हे शोधून सांगितलेलं आहे, ही पद्धत त्यांनी काय केलेली आहे तर शोधलेली आहे जेणेकरून की हा पाऊस आपला केव्हा पडेल आणि किती पडेल त्यानुसार काय करायचं आपल्याला अंदाज खातं असतं हे आपल्या देशामध्ये सांगत असतं. पहा दुसरी स्क्रीन तुमच्या मोबाईल आहे, याच्यामध्ये आपल्याला ते डॉक्टर गोवारीकर यांची काय केलेले आहे तर त्यांचं इंट्रोडक्शन आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे त्यांची ओळख त्यांचं जे जन्म हे आपल्याला याच्यात सांगितलेलं आहे. पहा तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे आता डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 मध्ये झाला. कुठे झाला होता त्यांचा जन्म? पुण्यामध्ये. ओके तर त्यांची जन्मतारीख काय सांगितली आपल्याला 25 मार्च 1933. सर्वांनी हे व्यवस्थित नीट लक्षात, कारण की लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला टीचर याच्यामध्ये प्रश्नांची उत्तरं विचारेल, त्यामुळे कुठला प्रश्न तुम्हाला विचारेल त्याची उत्तरं तुम्हाला फटाफट देता आली पाहिजे. ओके त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, प्रश्नांची जन्म विचारतील किंवा त्याच्यामध्ये लेखक विचारतील, त्यांचा जन्म कुठे झाला हे देखील विचारण्यात येईल, त्यामुळे तुम्ही नीट व्यवस्थित लक्ष काळजीपूर्वक ऐका. डॉक्टर वसंत गोवारीकर 25 मार्च 1933 रोजी पुण्यामध्ये झाला. ओके शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचायच्या, एकदा त्यांना वाटले आपण मोटार बनवावी. अवघे 13 वर्षाचे असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्रे लिहून आपली इच्छा कळवली. हेनरी फोर्डला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन मराठीत काय केलं ते पत्र लिहिलं. आता याच्यात त्यांनी काय सांगितलं की डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म सांगितला, त्यांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्याच्यानंतर काय सांगितलं, शाळेत असताना त्यांना काय होतं तर नवीन नवीन गोष्टी कल्पना सुचतात. तुम्हाला पण पहा शाळेत असताना वेगवेगळ्या गोष्टी आठवतात, नवीन नवीन काहीतरी कल्पना सुचतात, त्या पद्धतीने काय आहे तर त्यांना पण काय व्हायचं तर नवीन नवीन कल्पना सुचायच्या. एकदा त्यांना वाटलं की काय करायची आपण मोटार बनवायची, मोटार मात्र सर्वांना माहिती असेल बायसिकल वगैरे. ओके त्या पद्धतीने त्यांनी काय केली, मोटार गाडी असेल ही मोटार काय गाडी बनवावी असं त्यांना वाटलं. त्यावेळेस ते किती वर्षाचे होते तर 13 वर्षाचे होते. ठीक आहे, 13 वर्षाचे असताना त्यांनी काय केलं, डॉक्टर गोवारीकर यांनी कोणाला पत्र लिहिलं तर अमेरिकेतील हेनरी फोर्डला. ओके त्यामुळे त्यांनी पत्र लिहून काय केली, त्यांची इच्छा
कळवलं. आणि हेनरी फोर्ड काय आहे ते हे अमेरिकेतले, त्यामुळे काय होतं तर त्यांना मराठी कळणार नव्हतं. त्यामुळे मराठी कळणार नव्हतं त्यासाठी त्यांनी काय केलं, मित्राची मदत घेऊन मराठीतलं जे आहे ते मराठीतलं जे पत्र होतं तेच पत्र त्यांनी काय केलं इंग्रजीमध्ये त्याचं ट्रान्सलेट केलं आणि ते त्यांना पत्र. ओके, त्याच्यानंतर पुढचं जे लेसन आहे ते आपण पाहूया. पुढे सांगितलेलं आहे की पत्राचे इंग्रजी भाषांतर केले, म्हणजे तेच जे त्यांचं मराठीमध्ये पत्र होतं तेच पत्र त्यांनी मित्रांची मदत घेऊन त्यांनी ते पत्र काय केलं तर इंग्रजीमध्ये त्याचं ट्रान्सलेट केलं, म्हणजे त्याचं भाषांतर केलं. ओके, पुढे नंतर त्यांनी आपल्याला सांगितलं हेनरी फोर्डने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही पाठवले, म्हणजे ज्यांनी ते तिथले जे होते हेनरी फोर्डला यांना काय केले त्यांनी पत्र पाठवले होते आणि त्यांचे पत्र कोणाला हे त्या आपले जे अमेरिकेतले हेनरी फोर्ड आहे त्यांना ते भेटले, त्यामुळे त्यांची पत्राची काय घेतली त्यांनी दखल घेतली, म्हणजे त्यांनी ते पत्र वाचले आणि त्या पत्राचे काय केले त्यांनी आन्सरही पाठवले, म्हणजे त्यांना उत्तरही पाठवले. ओके, आणि त्यांच्यासोबत त्यांनी काय केलं तर काही त्यांना पुस्तकेही पाठवले आणि त्यांच्या त्या कुशाग्र बुद्धीमध्ये त्यांना दृढ संकल्पनांची चुणूक लहानपणीने दिसून आली, म्हणजे त्यांना काय वाटलं की आता हा जो हा खूप हुशार आहे कारण हा एवढ्या अगदी लहान वयामध्ये हा पत्र लिहून पाठवू शकतो तर याची जी कल्पना ही नक्कीच खूप चांगला प्रकार आहे. म्हणून त्यांना काय वाटलं की कुशाग्र बुद्धिमत्तेचे आणि दृढ संकल्पनांची चुणूक आहे हे पणच त्यांच्यामध्ये दिसून आलं. ओके, त्यानंतर पुढे ते काय सांगतात, पुढे त्यांचं कोल्हापूरला पदवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बकिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिक विषयात संशोधन केले. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी कामही केले. आता याच्यामध्ये ते आपल्याला काय सांगतात, आपल्या जे डॉक्टर गोवारीकर यांनी काय केलं याच्यामध्ये आपल्याला ह्या पाठाच्या जे याच्या ज्या मुद्दा आहे याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की कोल्हापूरला काय केलं त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण झाल्यावर त्यांनी उच्च शिक्षणासाठी ते कुठे गेले होते तर इंग्लंडला गेले. त्यानुसार त्यांनी पुढे काय केलं बकिंगहॅम, ओके बकिंगहॅम या विद्यापीठात त्यांनी काय केलं रासायनिक अभियांत्रिक विषयात संशोधन केलं. ठीक आहे, रासायनिक अभियांत्रिक काय जे विषय आहे जे टॉपिक आहे त्याच्यात त्यांनी काय केलं संशोधन केलं. पुढे नंतर इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काय केले तर काम केले, म्हणजे जे आपलं ऊर्जा संशोधन आहे त्याच्यामध्ये संशोधक म्हणजे नवीन नवीन गोष्टी शोधायच्या त्याच्या काही नवीन गोष्टी शोधतात त्यांना काय याचं ते संशोधक त्याच्यात जातात, म्हणजे त्या पद्धतीने ते काय काय संशोधन करत राहतात, नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन माहिती त्याच्यातून ते मिळवत असतात. ओके, त्यामुळे काय केलं त्यांनी इंग्लंडचे जे ऊर्जा संशोधन केंद्र आहे त्याच्यातही त्यांनी काय केलं होतं तर संशोधक म्हणून त्यांनी काम केलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचा जे आपला टॉपिक आहे याच्यामध्ये आहे त्यांनी आपल्याला पुढे काय सांगितलं हे आपण पाहूया. म्हणजे याच्यामध्ये नॉर्मल काय सांगितलं की त्यांची आपल्याला कारकीर्द म्हणजे त्यांनी कुठल्या कुठल्या ठिकाणी कुठले कुठले काम केलेलं आहे हे आपल्या ज्या सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे त्यांनी संशोधक असून त्यांनी संशोधक कुठे कुठे त्यांनी छान छान त्यांची कामगिरी बजावली हे आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे पहा ते काय सांगताय, विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. घन पदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. अग्निबाणाच्या मोटारीकरता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं हे आपल्याला सांगितलं तर विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे काय केलं त्यांनी ते 1967 साली भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात ते रुजू झाले, म्हणजे तिथे ते काम करू लागले. ओके, तर कुठे भारताच्या अवकाश संशोधन केंद्रामध्ये ते तिथे रुजू झाले. कोणाच्या आग्रहामुळे तर विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे. ओके, त्यामध्ये त्यांनी काय केलं तर घन पदार्थातील ऊर्जा आता याच्यामध्ये घन पदार्थ आहे त्यातील ऊर्जा काय केलेली आहे तर त्या संशोधनासाठी त्यांनी नवीन प्रकल्प सुरू केला आणि त्याचा पुढाकार कोणी घेतला तर आपले हे जे डॉक्टर गोवारीकर आहे ते त्यांनी घेतला. त्यानंतर पुढे ते आपल्याला सांगतात की भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे, म्हणजे जे आपल्या भारताचे क्षेत्र आहे आपल्या भारतात विज्ञान जे आहे सायन्स आहे तर सायन्समध्ये काय केलं त्यांनी मोठी कामगिरी याच्यामध्ये बजावलेली आहे. त्याच्यानंतर अग्निबाणाच्या मोटारीकरिता आता अग्निबाण म्हणजे जे आपल्या पायाच्यानुसार गाडी चालते त्या गाडीच्यामध्ये काय मोटार असतं त्या मोटारीमध्ये काय आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने काही संशोधन केले जातात. त्या संशोधनातूनच काय असतं तर नवीन नवीन तंत्र असतात. हे तंत्र काय केलं जातं तर
विकसित केले जातात. मग त्यासाठी हे जे तंत्र जे आहे हे कोणी विकसित केले होते तर डॉक्टर गोवारीकर यांनी. ओके, तर हे सगळ्यांना नीट लक्षात ठेवायचं की अगदी बाणाच्या मोटारीकरिता घन पदार्थ बनवण्यासाठी देखील तंत्र यांनीच विकसित केले होते. ओके ठीक आहे, तर ह्यानुसार काय केलेलं आहे तर आपल्याला याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने त्यांनी त्यांचे जीवनक्रम आहे तो त्यांनी याच्यामध्ये सार्थक केलेला आहे. जर आपण एक मिनिट होल्ड करूया. ठीक आहे, याच्यामध्ये पहा तुम्हाला सर्वांना फोटो दिसत असेल त्या पद्धतीनेच काय केलेलं आहे तर त्यांनी त्यांच्या याच्यात गोष्टी याच्यात सांगितलेल्या आहेत. मी पुन्हा आता बॅक जाते सध्या, जेणेकरून काय होईल तर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे असतील हे प्रश्नांची उत्तरं सांगता येतील. 2 मिनिटं आपण जरा होल्ड करूया. ठीक आहे, ओके, मी आता आपलं जे स्क्रीन शेअर होती ते आता तुमची बंद केलेली आहे. ठीक आहे, सॉरी आता जरा इथे लाईट गेली त्याच्यामुळे अंधार होत आहे. ओके जस्ट वेट. देत असेल 1 मिनिट, जरा मायक्रोफोन जरा ऑफ आहे इथे.